मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 1 मे रोजी झालेल्या सभेवरून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांनी सामाजिक शांतता भंग करण्यासाठी चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं FIR कॉफीत म्हटलेलं आहे। पोलीस अधिकारी गजानन फकीरराव इंगळे यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणातील नेमक्या कोणत्या विधानामुळे गुन्हा दाखल करण्यात आला याची माहिती देण्यात आलेली आहे। औरंगाबाद खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली। त्यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान शेजारील मस्जिदीवरून अजान सुरू झाली। त्यावेळी राज ठाकरे यांनी इशारा दिला, माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, माझ्या सभेच्या वेळी जर हे बाग सुरू करणार असतील तर आपण ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, त्यांना जर समजा सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय होऊन जायचं ते होऊ द्या, अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा दिला होता। माझी संपूर्ण देशवासियांना व हिंदू बांधवांना भगिनींना विनंती आहे की पुढचा मागचा विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत, मंदिरावर असतील तरी ते सुद्धा उतरले गेले पाहिजे, पण आधी यांचे उतरल्यानंतर। आज ही परिस्थिती आहे, अभी नहीं तो कभी नहीं, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही तर 4 तारखेला हनुमान चालीसा मला ऐकू आलीच पाहिजे, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते। याच विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं FIR कॉपीवरून समोर येत आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।